नमस्कार मी सारिका साजीवन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण हॉटेलसारखी अंडा घरी अंडाकरी घरच्या घरी कशी करायची याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही रेसिपी करायला जास्त काही साहित्य लागत नाही अगदी आपण हॉटेलसारखी अंडाकरी घरच्या घरी तेही झटपट करू करू शकतो चला तर मग आजच्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया त्यासाठी येथे मी चार अंडी उकळून घेतलेले आहेत आणि दोन मध्यम आकारचे टमॅटो उभे कट करून घेतलेले आहेत आणि मध्यम आकारचे दोन कांदेही उभे आकारामध्ये कट करून घेतले आहेत आणि चार हिरव्या मिरच्या पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या एक इलायची लवंग आणि अद्रक एक इंच घेतलेला आहे जे अंडे आपण उकडून घेतले होते त्याला याप्रमाणे आपण हे करून घेणार आहे होल मा होल पाडून घेणार आहे जेणेकरून आतला मसाला आपला अंड्यामध्ये जाईल आणि अंडा करीला छान अशी टेस्ट येईल तर याप्रमाणे आपण करून घेणार आहे तर सर्व अंड्यांना मी याप्रमाणे होल पाडून घेणार आहे करायलाही सोपी अशी अंडा करी असते अगदी परफेक्ट अशी हॉटेलसारखी चव येते तर या अंड्यांना मी अगोदर मिरची पावडर लावून घेतलेला आहे अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेतली यावरती अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ तर या या पूर्ण आपण ही चारही याला मसाला लावून घेणार आहे याप्रमाणे हळद मीठ आणि मिरची पावडर ज्यावेळेस आपण अंडा करीमध्ये हे अंडी सोडतो त्यावेळेस त्याला अप्रतिम अशी चव येते आणि आपण ज्याला या अंड्यांना होल पाडल्यामुळे अति छान असं मीठ हळद आणि मिरची पावडर जाते त्यामुळं चव ही खूप छान आणि भन्नाट लागते तर त्याला आपला छान असा मसाला लावून झालेला आहे तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि चार चमचे ते मी तेल टाकून घेणार आहे तर त्या अगोदर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर येथे मी चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे छान तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये छान कांदा परतून घेणार आहे तर मध्यमाकारचे आपण जे कांदे उभे कट कर करून घेतले होते ते येथे मी छान असे परतून घेणार आहे तर तुम्हाला अंडा घरी जास्त करायचे असेल तर याचप्रमाणे तुम्ही कांद्याचं टमॅटोचं प्रमाण वाढवू शकता तर आता छान असा इथे कांदा आपण परतून घेणार आहे तर कांदा हलका सोनी रंगे येईपर्यंत परतून घेणार आहे जास्त लालसरी आपण कांदा परतून घेणार नाही हॉटेलमधील अंडाकरीला परफेक्ट चौकशी येते याच्या टिप्स मी शेवटी नक्की सांगणार आहे आपण काही चुका करतो त्यामुळे अंडाकरीला हॉटेलसारखी चव किंवा टेस्टही येत नाही आणि आपली अंडाकरी हॉटेलसारखी लागत नाही त्यासाठी साध्या आणि सोप्या टिप्स आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी शेवटी याच्या टिप्स सांगणार आहे की हॉटेलसारखी टेस्ट का येत नाही किंवा यासाठी काय करावं तर यासाठी मी छान असे त्यान कांदा परतून घेतलेला आहे अगदी जास्तही गोल्डन किंवा सोनी रंग येईपर्यंत आपण हा परतून घेणार नाही कांदा हलका होईपर्यंत परतून घेणार आहे आता इथे छान आपला हा कांदा परतून झालेला आहे मी कडेला काढून घेतलेला त्याच पॅनमध्ये किंवा त्याच कडेमध्ये आपण जो लसूण चुलून घेतला होता तो आणि आलं एक इलायची आणि लवंग या छान ह्या कांद्यामध्ये परतून घेणार आहे तर छान असं आपण चाप ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे तर आलं लसूण ही छान परतून झालेलं आहे आणि जे आपण लवंग आणि इलायची बाजूला ठेवली होती तेही याच्यामध्ये परतून घेणार आहे मग हॉटेलसारखी छान अशी चव येते आपण बऱ्याच वेळेस खडे मसाले आपण वापरत नाही आहे अंडाकरी करताना घरगुती जर आपण अंडाकरी करत असेल तर किंवा अंड्याची भाजी करत असेल त्याच्यामध्ये आपण घ खडे मसाले वापरत नाही त्यामुळे आपलं हॉटेलसारखी चव येत नाही जर आपण या मसाल्यामध्ये लवंग एक इलायची तमालपत्र अशा वस्तू वापरल्या तर नक्कीच हॉटेलसारखी चव येते आणि त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या त्यामुळे हॉटेलसारखी एकदम परफेक्ट अशी टेस्ट येते आणि आपण टमॅटो जो बारीक उभा कट करून घेतला होता तो शेवटी मी घालून घेतलेला आणि तोही परतून घेणार आहे टमॅटोतला कच्चापणा जाईपर्यंत तो पण परतून घेणार आहे आपण फक्त अंडाकरीला कांदा वापरतो बऱ्याच वेळेस मग त्यावेळेस टमॅटो वापरत नाही त्यामुळं हॉटेलमध्ये जे मसाला तयार असतो की तो आपला होत नाही किंवा आपली अंडाकरी जास्त अशी पातळ होते दाटसर हॉटेलसारखी होत नाही यासाठी टमॅटो नक्की अंडाकरीमध्ये यूज करायचे त्यामुळे खूप छान असे भन्ना टेस्ट अगदी अंडा अंडाकरीला येते तुम्ही नक्की ही अंडाकरी एकदा घर ट्राय करून बघा या पद्धतीने तर हे सर्व मसाले आता थंड झालेले आहेत आणि भाजूनही झाले आहेत थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान असे पेस्ट करून घेणार आहे तर अगदी बारीक अशी याची आपण मिक्सरला फेस करायची जास्त पाण्याचा ऑफर करायचा नाही नाहीतर लवकर आपलं हे गांदा टोमॅटो बारीक होत नाही अगदी एखादा एखादा चमचा ओतून ही पेस्ट करून घेते तरी चालते याप्रमाणे याची फेस करून घ्यायची आता आपण अगोदर जी कढाई ऑफर होती तीच कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे त्याच तेलामध्ये एक चमचा जिरी मी टाकलेलं जिरी छान तडतडल्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकून घेणार आहे तर एक चमचा बेगडी मिरची पावडर यामुळे काय होतं तर भाजीला किंवा अंडा करायला खूप छान असा रंग येतो ही बिलकुल तिखट नसते अर्धा चमचा हळद आणि कांदा लसूण पावडर अर्धा चमचा आणि काळा मसाला एक चमचा आपण जो घरगुती नेहमी रोज यूज करतो भाजी तो अर्धा चमचा पावडर आता इथे माझा माझं अंडाकरीचं प्रमाण कमी असल्यामुळे मी जास्त अर्धा अर्धा चमचा यूज केलेला आहे जर अंडा अंडाकरीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही ते एक चमचा मसाले वापरले तरी चालतात हे मसाले अगदी मंद गॅसवरती हे मसाले भाजून घ्यायचे जर तुम्ही फुल गॅसवरती हे ग मसाले भाजले तर पूर्ण मसाले जळतात करीला टेस्ट छान येत नाही आणि गरम मसाला मी ते एक चमचा वापरलेला आहे तुमच्याकडे असेल तरी ऑफरला तर चालेल नाही ऑफरला तरी काही हरकत नाही आहे छान मसाले आपले इथे परतून झालेले आहेत तर आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती अगदी वारीक ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि छान आपण परतून घेणार आहे आपला गॅस म मिडियम गॅसवरतीच आपण हे सर्व मसाले परतून घेणार आहे फुल गॅसवरती जर आपण हे गॅस मसाले परतले तर खूप पटकन जळतात आणि कडपट असा वास येतो आणि आपल्या अंडाकरीला हॉटेलसारखे टेस्ट येत नाही आहे अगदी मंद गॅसवरतीच हे मी मसाले परतून घेते छान आपल्या मसाल्यामध्ये एकजू होईपर्यंत आपण हे मसाले परतून घेणार आहे या मसाल्यांना कडेने तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण मसाला परत राहायचा जर तुम्ही पटकन मसाले परतून परतले आणि तसेच भाजी तयार केली यांना करी तर हॉटेलसारखी टेस्ट येत नाही ही खूप महत्त्वाची टिप्स आहे दोन मिनटं येते मी झाकून ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल तर कढईमध्ये मसाल्याने तेल सोड सोडलेलं आहे आणि आपला मसाला अजिबात कढईला कढईला चिटकत नाही याचा अर्थ आपला मसाला छान असा भाजला गेला आहे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे यामुळेच हॉटेलला छान अशी परफेक्ट टेस्ट येते आपण मसाले तेच वापरतो साहित्य पण तेच वापरतो पण अंडाकरी हॉटेलसारखी का होत नाही तर आपण मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजत नाही किंवा परतत नाही यामुळे तर छान आपले हे मसाले इथे भाजून झालेले आहेत तरी मी अजून एक मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि छान तेल सुटल्या सुटेपर्यंत हे मसाले झाकून ठेवलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता की मसाच्या मसाल्याला कडेने खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाले हे आता कढाई सोडतात त्या शेवटी आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे एक चमचा तर मसालाही छान भाजून झाला आहे कढईला कढईला अजिबात चिकटत नाही आहे तर तुम्ही उडीमध्ये बघू शकता कढईला अजिबात चिकटत नाही म्हणजे मसाला परफेक्ट भाजला गेला आहे आणि जे मिक्सरमध्ये आपण मसाला वाटून घेतो त्या मिक्सरमध्ये मी फक्त चार ते पाच चमचेच पाणीवतून थोडंसे ओतून घेतला आहे कढईमध्ये जर तुम्हाला हे मसाला खूप दाटसर वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी काही हरकत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही दाटसरपणा ठरवू शकता किंवा करू शकता तरी मला हा मसाला थोडासा दाटसर वाटतं यासाठी मी अजून थोडंसं पाणी ओतून हा मसाला थोडा पातळ करून घेतलेला आहे छान असा आपलं हे मसाला परतून झालेला आहे आता याची एक छानशी शॉफ काढून घेणार आहे अगदी दोन मिनटंच आपण हे ठेवून याची एक छान शॉफ काढून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता अगदी की तेल ही मसाल्याच्या मसाल्याच्यावरती आलं आहे आणि आपला मसाला पूर्ण शिजून परफेक्ट अंडाकरी तयार झालेला आहे शेवटी ते मी एक चम एक बेगडी मिरची टाकलेली आहे यामुळे अशी चव येते आणि येथे दोन हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्यामुळं आणि बेगडी मिरचीमुळे खूप छान अशी अप्रतिमाची चव येते अगदी हॉटेलसारखीच आपला करी अगदी पटकन तयार होते आणि चव तर अप्रतिम अगदी हॉटेलसारखी घरच्या घरी तयार हो होते किंवा ती भाजी लागते तर आपली हा मसाला पूर्ण भाजून तयार झालेला आहे तर ज्या आपण अंड्यांना मसाला लावून ठेवला होता अगोदर त्या अगदी अंडी आता त्याच्यामध्ये सोडून घेऊया याप्रमाणे तर अंडे हे अंड्यालाही छान मसाला लागला गेला आहे आता हे छान छापून हलक्या हाताने परतून घेऊया म्हणजे याच्यामध्ये मसालाही जाईल आणि आपला अंडाकरीची भाजी छानशी अशी तयार होईल अगदी सावकाशात आणि आपण अंड्यावरती हा मसाला टाकून छान हलक्यात आणि परतून घेणार आहे अगदी हॉटेलसारखी परफेक्ट टेस्ट आणि चव येते अप्रतिम भाजी लागते करायलाही सोपी आहे आणि जास्त काही साहित्य व्हायचं घेतलेलं नाही घरामध्ये जे साहित्य असतं त्याच साहित्यापासून आपण अंडाकरी अगदी हॉटेलसारखी परफेक्ट तयार करून घेऊ शकतो आता परत अंडा अंडे टाकून एक छानशा ऑफ करून काढून घेणार आहे तर आता आपली एक छान एक ऑफ काढून तयार झालेली आहे आणि छान कडेने मस्त मस्तच असं तेल सुटलेलं आहे अगदी हॉटेलसारखंच अंडा करी दिसते आणि दिसायला अप्रतिम झालेलं आहे खायला तर अप्रतिमच झालेलं आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा या चॅनलवरती नवीन असा चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा तर आता आपण एकही एका प्लेटमध्ये अंडाकरी काढून घेऊया अगदी याचं तुम्ही बघितलं तर याचं टेक्चर तर खूप छानच आलेला आहे कलर आणि खूप छान अंडाकरीला आलेला आहे आणि दाटसरपणाही अगदी परफेक्ट आलेला आहे जास्त पातळी केलेली नाही आणि जास्त दा घट्टही केलेली नाही आहे तर हे आपली आजची अंडाकरी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ किंवा आजची अंडाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच छानशी रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद